ताई कसे आहात? उत्साहात ना उत्साहातच बसायला हवं. तर जसं की तुम्ही पाहताय आपण आत्ता आहोत केरळमध्ये आणि आमची कोचीन टू मुन्नारची जर्नी कशी असेल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे जे रेस्टॉरंट तुम्ही बघताय इथं आपण आता ब्रेकफास्ट करणार आहोत. केरळच्या सौंदर्याला आणखी खुलवणारं, तिथल्या प्रसिद्धीमध्ये मोठं योगदान देणारं हे मुन्नार 3 पर्वतरांगा, मुथिरपुझा, नल्लथन्नी आणि कुंडल यांच्या संगमावर वसलेलं आणि समुद्रसपाटीपासून अंदाजे 1600 मीटर उंचीवर असणारं मुन्नार एकेकाळी दक्षिण भारताच्या पूर्वकालीन ब्रिटिश प्रशासनाचे उन्हाळी रिसॉर्ट होते. या हिल स्टेशनची ओळख आहे इथल्या विस्तीर्ण भूभागात पसरलेली चहाची शेती, वसाहती बंगले, छोट्या छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान. ट्रेकिंग आणि माउंटेन बाइकिंगसाठी हे एक आदर्श स्थळ. हा जो तुम्ही ब्रिज पाहताय तो आहे नेरियमंगलम ब्रिज, जो साऊथ इंडियामधील सर्वात पहिला आर्च ब्रिज आहे. मुन्नार आणि कोचीनला जोडणाऱ्या ह्या आर्च ब्रिजचे कन्स्ट्रक्शन 1924 सुरू झाले आणि 2 मार्च 1935 लोकांसाठी हा ब्रिज सुरू करण्यात आला. कोचीनहून मुन्नारला जाताना 2 वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतात, त्यातला हा पहिला वॉटरफॉल आहे. पाऊस नसल्यामुळे, म्हणजे पाऊस होता पण कमी होता, तर कमी पाऊस असल्यामुळे इथे कमी पाणी होतं, पण तरीही खूप देखणा असा हा वॉटरफॉल. या वॉटरफॉलच्या आजूबाजूला माकडांचा वावर फार होता, अर्थात घाट एरिया होता, सगळं जंगल होतं, त्यामुळे माकडं तर असणारच. आणि इथं बघा, एक छोटंसं पिल्लू घेऊन चाललं आहे ते माकड, किती गोड आहे. तर असं हे सगळं छान दृश्य डोळ्यांमध्ये साठवत साठवत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि आता आपण पाहणार आहोत वॉलेरा वॉटरफॉल. सो लेट्स येस, जिथे नजर जाईल तिथे फक्त झाडीच झाडी आहेत आणि मस्त आहे, छान आहे. जितेंद्र हाय. वाव, पाणी कमी आहे इथे, सध्या पावसाळा नाही आहे त्यामुळे, पण किती सुंदर आहे हे निसर्गरम्य वातावरण. हा 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 हा, आता आपण पाहणार आयसिस प्लांटेशन. सो तिथे तुम्हाला दिसत असेल की ग्रीन एव्हरेस्ट ग्रीन स्पायसेस अँड हर्बल प्लांटेशन आहे, गार्डन व्हिजिट आहे इथे. सो इथे तुम्ही पाहू शकता एव्हरेस्ट ग्रीन केरला. आणि इथे बाहेर असं एंट्रन्सला त्यांचं स्टोअर आहे, तर त्यांनी जे प्लांटेशन केलं आहे तर त्या प्लांट्सपासून बनवलेली जी काही औषधं असतील ते त्यांनी इथे स्टोअरमध्ये ठेवलेली आहेत. हे तर यांनी आम्हाला सगळं गार्डन दाखवलं, प्रत्येक झाडाचं व्यवस्थित महत्त्व पटवून दिलं आणि कोणत्या झाडापासून बनवलेलं औषध कोणत्या रोगावरती काम करतं हे सुद्धा त्यांनी छान सांगितलं. तर इकडे व्हिडिओ आतमध्ये अलाउड नाही आहे, सो मी इथेच स्टॉप करते आणि मी नक्कीच फोटो शेअर करेन. माहिती ऐकत असल्यामुळे मला जास्त फोटोज नाही घेता आले, पण थोडेफार घेतलेले फोटोज आहेत ते मी इथे शेअर करते तुमच्यासोबत. जी काही सगळी आयुर्वेदिक औषधं बनवली आहेत त्यांनी, ती त्यांनी इथल्या झाडांपासून बनवलेली आहेत आणि अगदी थायरॉईड, डायबेटीस, त्यानंतर PCOD असेल, केस गळती असेल, स्किन प्रॉब्लेम्स असतील, कोणताही, अगदी कोणताही प्रॉब्लेम असू दे, तर त्या सर्वांवरचा उपाय प्रत्येक झाडामागे आहे हे त्यांनी छान सांगितलं आणि त्यांनी कशी औषधं बनवली आहेत हे सुद्धा दाखवलं. तर इथे फळंसुद्धा होती थोडीफार आणि फुलंझाडंसुद्धा आहेत, त्याचबरोबर औषधी झाडं तर आहेतच. तर एकदम छान ऑर्गॅनिक असं हे गार्डन आहे. तुम्ही कधी आलात मुन्नारला तर
नक्की इथे भेट द्या आणि प्रत्येक झाडाचं महत्त्व त्यांच्याकडून समजावून घ्याच. तर अशी होती कोचिंग टू मुनारची जर्नी. तर डे वनला आम्ही ह्या 3 प्लेसेस पाहिल्या. ॲक्च्युली आणखीन एक प्लेस होती बघण्यासारखी, पण उद्या साईट सीइंग करताना ती ऑन दी वेज आहे, त्यामुळे उद्या आम्ही ती पाहणार आहोत. कारण आज खूप वेळ झाला आहे आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर रिसॉर्टवरती पोहोचून फ्रेश व्हायचं आहे सेलिब्रेशन करण्यासाठी. तर आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो आहे त्या रिसॉर्टचं नाव लेकन हिल आहे. तर ते रिसॉर्टसुद्धा खूप छान आहे. त्या रिसॉर्टचा सुद्धा मी एक ब्लॉग नक्कीच बनवेन. जातानासुद्धा इतकं छान असं नेचर होतं, पूर्ण घाट एरिया आहे, कुठेही प्लेन रस्ता नाही. एकदा तुम्ही प्रवासाला सुरुवात केली की फक्त घाट आहेत आणि आजूबाजूला सगळं जंगल आहे आणि छान असं नेचर आहे, दऱ्या आहेत, झरे आहेत. तर अतिशय अट्रॅक्टिव्ह असं सगळं नेचर आहे आणि मस्त वाटतंय, मजा येते आहे. तर ऑन दी वे आता आम्ही जेवण करू आणि रिसॉर्टला जाऊ. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचे फोटोजसुद्धा मी इकडे शेअर करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की 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 कमेंट्समध्ये सांगा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. जुने व्हिडिओजसुद्धा खूप छान आहे, एकदा नजर टाका. लवकरच भेटूयात मुनारच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आणि बघत रहा आपलंच लाडकं चॅनेल. दिल मेरा गोरिया चली.